गेल्या अनेक वर्षांपासून मी राबवत असलेल्या सामाजिक उपक्रमासाठी मी कुठून पैसे आणतो याची चौकशी विरोधक करत आहेत त्यातूनच माझ्यावर फेकचा प्रकार झाला तरीही मी कशात अडकत नाही म्हटल्यावर ते हैराण झाले आहेत है। त्यातूनच ते माझ्यावर टीका करत आहेत ठीक आहे त्यातून त्यांना पुण्य मिळत असेल तर आणखी टीका करा असा टोला राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी लगावला मंत्री पाटील यांच्या संकल्पनेतून दौलतनगर कोल्हापूर येथे आयोजित फिरता दवाखाना लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते यावेळी खासदार धनंजय महाडिक अमल महाडिक सत्यजित कदम महेश जाधव राहुल चिकोडे निवोदिता घाटके आदी उपस्थित होते मी कळायला तुम्हाला आणखी जन्म घ्यावा लागेल पहाटे पाच वाजता माझे काम सुरू होते कधी आजारी पडत नाही नेहमी हसत खेळत असतो याबद्दल विरोधकांना आश्चर्य वाटते मात्र मी कळायला तुम्हाला आणखी जन्म घ्यावे लागेल असा टोला मंत्री पाटील यांनी लगावला शेट्टी महायुतीसोबत येतील स्वाभिमानी व रासप हे महायुतीसोबत येणार महायुती असल्याबाबत विचारले असता मंत्री पाटील म्हणाले रासप आमच्या सोबत आहेच स्वाभिमानीही होते मध्यंतरीच्या काळात हे बाजूला गेले तरीही राजू शेट्टी यांच्याशी आमचा संबंध असतोच शेट्टी सोबत येतील असा विश्वास आहे धनंजय म्हाडिक यांच्या मंत्रिपदाबाबत संकेत माझ्या पदरात जे पुण्य गोळा होईल त्यातील महेश जाधव अशोक देसाई आदींना थोडे थोडे देत असतो धनंजय म्हाडिक यांना राज्यसभा सदस्य केले त्यांच्यासाठी काही पुण्य अजून शिल्लक ठेवले असून ते लवकरच दिसेल अशा शब्दात म्हाडिक के यांना केंद्रीय मंत्रिमंडळात संधी मिळेल असे संकेत मंत्री पाटील यांनी दिले राऊत हिम्मत असेल तर राजीनामा द्या दादा हवा जोरात आहे टोपी सांभाळा अशी टीका संजय राऊत माझ्यावर करतात मात्र राऊत तुमच्या टोपीची काळजी करा हिम्मत असेल तर राजीनामा द्या ज्या आमदारांच्या जीवावर खासदार झाला त्यांना रोज शिव्या शाप देण्यापेक्षा राजीनामा देऊन पुन्हा राज्यसभेत जाऊन दाखवा असा इशारा मंत्री पाटील यांनी दिला चिंचवडची जबाबदारी तुम्ही घेणार का कितीही प्रयत्न केले तरी यश मिळत नसल्याचे सगळेच विरोधक निराश झाले आहेत त्यातून रोज त्रागा करत आहेत कसब्यात यापूर्वी हे झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव झाला होता दोन हजार नऊ पासून तिन्ही निवडणुकीत विरोधातील उमेदवारांच्या मातीची बेरीज भाजपपेक्षाही अधिक होतीच यावेळेला पराभवाच्या भीतीने घट्ट मिठी मारल्यानेच मतविभाजन टळले आणि विजयी झाल्याचे मंत्री पाटील यांनी सांगितले कसब्याची आम्ही जबाबदारी स्वीकारली तशी चिंचवडची जबाबदारी विरोधक घेणार का असा सवाल मंत्री पाटील यांनी केला शर्व सबस्क्राईब करा तिचा जाग न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतील